खरं तर कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवरती जी आर्थिक घरघर लागली आहे संपूर्ण देशाला, त्या अनुषंगानं आज अनेक महत्त्वाचे निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आलाय. शेतमालाला किमान आधारभूत मूल्याच्या 1.5 पट दर देण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतलाय. तसंच पीक कर्ज फेडण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दुसरीकडे मध्यम आणि लघु उद्योगांना चालना देण्यासाठी त्यांची परिभाषा बदलण्यात आली आहे. मध्यम आणि लघु उद्योग GDP चा कणा असल्यामुळे त्याला चालना देण्यासाठी अनेक पावलं उचलल्याची माहिती केंद्रीय मध्यम आणि लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. न्यूनतम समर्थन मूल्य उसकी कुल लागत का 1.5 गुना ज्यादा रखने का अपना वादा सरकार पूरा कर रही है. खरीफ फसल 2021 के 14 फसलों के CACP आधारित न्यूनतम समर्थन मूल्य जारी कर दिया गया है, जिसकी जानकारी तोमर जी बताएंगे. इन 14 फसलों पर किसानों को अब लागत का 50 से लेकर 83% तक ज्यादा दाम हासिल होगा. देश के GDP में 29% कंट्रीब्यूशन MSME का है. हमारे देश का जो एक्सपोर्ट होता है वो 48% एक्सपोर्ट हमारे स्मॉल मीडियम और माइक्रो इंडस्ट्रीज के द्वारा होता है. हमारे देश में अभी तक 6 करोड़ MSME है और इसके आधार पर आज मोटे तौर पर जो आंकड़ेबारी उपलब्ध है उससे 11 करोड़ से ज्यादा जॉब्स MSME ने दिए हैं.